नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण ई कंटेंट डेव्हलपमेंटचा एक भाग म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या ही कविता अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो तुम्ही आम्ही स्वतःसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो पण या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असे म्हणून देशाच्या विकासासाठी आणि देशात शांतता नांदण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणारे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव मानिक बंडोजी इंगळे असे असून त्यांचे गुरु अडकोजी महाराज यांनी त्यांचे नामकरण तुकडोजी महाराज असे केले आहे त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला भारतातील युवकांमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्माण होण्यासाठी त्यांनी भजनांच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना काही काळ अटकही झाली होती भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास आपोआप होईल असे म्हणून त्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला आहे थोडक्यात खेड्याकडे चला हा त्यांच्या साहित्याचा गाभा असल्याचे दिसून येते त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या झोपडीत माझ्या ही कविता अभ्यासणार आहोत तुकडोजी महाराज यांनी या काव्याच्या माध्यमातून मोठमोठ्या मुट राजवाड्यांपेक्षा इमारतींपेक्षा या झोपडीत कसे सुखाने जगता येते याचे विविध उदाहरणाच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे बघा या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजास जी महाली सौख्य कधी मिळाली राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने महाली मऊ विछाने कंदील श्यामदाने माझ्या भूमीवरी पळावे ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पळावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नित्य गावे या झोपडीत माझ्या तेथ त्यांचे तैसेची येथे माझे स्वामित्व तेथ त्यांचे तैसेची एथ माझे माझा हुकुम गाजे या झोपडीत माझ्या महाला पुढे शिपाई शस्त्री सुसज्ज राही महाला पुढे शिपाई शस्त्री सुसज्ज राही दर कारतीही नाही या झोपडीत माझ्या तया महाला मत जाव शब्द आला जातात या महाला मत जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत या या माझ्या महालात चोर गेले चोरोनी द्रव्य नेले महालात चोर गेले चोरोनी द्रव्य नेले ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या महाली सुखे कुणाही चिंता सदैव राही महाली सुखे कुणाही चिंता सदैव राही झोपेत रात्र जाई या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या चित्तात अन्य रामा शब्दी उदंड प्रेमा चित्तात अन्य अन्य रामा शब्दी उदंड प्रेमा एती कधीन कामा या झोपडीत माझ्या पाहोणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे पाहोणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदाविराजे या झोपडीत माझ्या वाडे महाल राणे केले अनंत जाने वाडे महाल राणे केले अनंतजाने तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या तुकड्या मतीस पुरावी तुकड्या मतीस पुरावी पायी तुझ्या रमावी मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या तुकड्या मतीस पुरावी पायी तुझ्या रमावी मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या राजास जी महाली सौक्ये कधी मिळाली राजास जी महाली सौक्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या आता या काव्याचा आशय आपण थोडक्यात बघूया या काव्याच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोठमोठ्या राजवाड्यांपेक्षा मोठमोठ्या इमारतींपेक्षा झोपडीत कसे सुकाने जगता येते याचे वर्णन केलेले आहे या काव्यातील इमारती राजवाडे हे श्रीमंतांचे आणि शहरी भागाचे हे प्रतिनिधी आहे आणि झोपडी ही ग्रामीण भागातील खेड्यातील गोरगरिबांची ही प्रतिनिधित्व करते आणि म्हणून खेड्यातील माणूस हा कसा सुखी आहे झोपडीतील माणूस हा कसा सुखाने जगतो याचे वर्णन या काव्याच्या माध्यमातून आलेले आहे बघा राजास जी महाली सौक्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या एखाद्या व्यक्तीला मोठ्या बंगल्यांमध्ये किंवा महालांमध्ये जे सुख प्राप्त होतात त्यापेक्षाही जास्त सुख मला या झोपडीत राहून प्राप्त होत आहे थोडक्यात आजच्या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागणाऱ्या पिढीला हा एक प्रकारचा संदेश या काव्याच्या माध्यमातून आलेला आहे आजचा स्थितीचा विचार करता जे आपण कोरोना जो व्हायरस आलेला आहे त्यावरून आपल्याला लक्षात येते की शहरातले लोक कशी गावाकडे धावत सुटलेले आहे म्हणजे हा दूरदृष्टिकोन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा या काव्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो म्हणून समोर बघा मा महाली मऊ बिछाने कंदील शामदाने अम्मा जमीन माने या झोपडीत माझ्या महालांमध्ये तुम्हाला मऊ बिछाणे भेटेल गादी पलंग सोपा सगळं भेटेल भव्य दिव्य राजवाडा भेटेल रंगीबेरंगी दिवे भेटतील परंतु जी झोप मला या झोपडीत राहून जमिनीवर लागेल ती तुम्हाला तुमच्या महालामध्ये येणार नाही कारण तुम्ही सर्व भौतिक सुखाच्या मागे धावणारे आहात आणि म्हणून झोपडीचे महत्त्व या काव्याच्या माध्यमातून तुकडोजी महाराज यांनी मांडलेले आहे पुढे बघा भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नित्य गावे या झोपडीत माझ्या महालात तुम्हाला आकाशातील तारे दिसणार नाही महालातील भौतिक सुखात दंग असल्यामुळे तुम्हाला देवाचे नामस्मरण करता येणार नाही परंतु माझ्या झोपडीतून आकाशातील तारे दिसतील आणि मी सतत कामात मग्न असलो तरी मला देवाचे नामस्मरण नित्यप्रमाणे घेता येईल त्यामुळे या झोपडीत माझ्या सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात आणि आनंद प्राप्त होतो आणि त्यामुळे मला प्रभूचं नाम आठवतं परंतु तुम्ही सतत भौतिक सुखाच्या मागे धावसाल इमारतीमध्ये राहिल्यामुळे आणि तुम्हाला देवाचं नामस्मरण करण्यापासून तुम्ही त्यामुळे विसरून जाल हा एक प्रकारचं ईश्वराच्या नामस्मरणाचे महत्त्वसुद्धा यांनी या काव्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पुढे बघा ते तेथ त्यांचे तैसेची यथ माझे माझा हुकम गाजे या झोपडीत माझ्या ज्याप्रमाणे एखाद्या राजवाड्यावर राजाचा किंवा एखाद्या बंगल्यावर ज्या व्यक्तीचा हक्क असतो आणि त्या राजवाड्यावर त्या राजाचा आदेश चालतो तसाच माझ्या मा झोपडीवरही माझा मालकी हक्क आहे आणि या झोपडीत मी म्हणेल तसे मला राहता येते म्हणजेच माझा माझा आदेश या झोपडीमध्ये चालतो मी म्हणेल तसं मला जगता येतं म्हणून एक प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्याचं मत या काव्याच्या माध्यमातून तुकडोजी महाराज यांनी या काव्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे पुढे तुकडोजी महाराज असे म्हणतात महाला पुढे सिपाई शस्त्र सुसज्ज राही दर कारतीही नाही या झोपडीत माझ्या राजवाड्यात किंवा मोठ्या महालांमध्ये चोरांची भीती असते लुटमार होण्याचा धोका असतो आणि म्हणून मोठमोठे शिपाई शस्त्रासह सज्ज असतात आणि रात्रंदिवस पहारा देत बसतात पण माझ्या झोपडीसमोर मला असे कोणतेही शिपाई सज्ज करण्याची गरज नाही त्यामुळे मला कशाची इथे भीती वाटत नाही म्हणून मी इथं सुखी आहे आनंदी आहे पुढे बघा तया महाला मत जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत या माझ्या एखाद्या राजवाड्यात एखाद्या सामान्य माणसाला जर जायची असेल तर त्याला तिथे लगेच प्रवेश मिळत नाही त्याला मज्जाव केला जातो तिथे परवानगी घेतली जाते मालकाने म्हटलं तर आतमध्ये येता येतं परंतु इथे मात्र माझ्या झोपडीमध्ये येण्यास कोणालाही अडवले जात नाही किंवा कोणालाही येताना कशाची ही भीती बाळगण्याचे कारण नाही कारण इथं मुक्त संचार तुम्हाला इथं दिसून येईल कारण इथं सर्व सुख कोणत्याही प्रकारची मला इथं भीती वाटत नाही सर्व सुख इथे प्राप्त होतात पुढे बघा महालात चोर गेले चोरून द्रव्य नेले ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या एखाद्या झोपडीमध्ये चोर शिरले आणि सोने नाणे चोरून नेले अशी घटना कधीही घडलेली आपल्याला आठवत नाही परंतु महालामध्ये मात्र असे घडल्याचे आपण नेहमी ऐकतो वर्तमानपत्रामध्ये वाचतो बातम्यांमध्ये बघतो परंतु या झोपडीमध्ये राहण्यास जे सुख आहे ते महालांमध्ये राजवाड्यांमध्ये राहण्यास सुख नाही कारण सतत नेहमी चोरी होण्याची लुटमार होण्याची भीती असते पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारा नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या मोठ्या इमारतींना सुरक्षा म्हणून भिंती वळविल्या जातात आणि रात्रंदिवस तिजोरीच्या रक्षणासाठी पहारेकरी ठेवले जातात तरीही चोऱ्या होतात पण अशा घटना माझ्या झोपडीत कधी घडण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे माझ्या झोपडीत मोठी कुंपणं तर सोडाच पण साधी दोरीसुद्धा तुम्हाला झोपडी समोर बांधलेली दिसणार नाही पुढे तुकडोजी महाराज असे म्हणतात येता तरी सुके या जाता तरी सुके जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या झोपडीतील जीवन हे सुख आणि दुःखापासून अलिप्त आहे महालातील ही सुखाच्या मागे धावतात सतत हव्यासासाठी जगतात मात्र माझ्या झोपडीतील जीवनात कितीही सुख आले तरी येऊ द्या किंवा दुःख आले तरी येऊ द्या मला याचा किंवा या झोपडीतील माणसाला त्याचा आनंदही होत नाही आणि वाईटही वाटत नाही माझ्या झोपडीत येणाराही सुखानेच येतो आणि जाणाराही सुखानेच जातो त्यामुळे माझ्या जा झोपडीत येण्याने कोणालाही त्रास होत नाही किंवा कोणालाही काही बोजा वाटत नाही ओझं वाटत नाही पुढे म्हणतात चित्तातन्य रामा शब्द शब्दी उदंड प्रेमा एती कधीन कामा या झोपडीत माझ्या माझ्या ध्यानी फक्त राम आहे आणि रामाशिवाय कोणाचे ध्यान करीत नाही हा शब्द प्रेमाचा शब्द आहे या नामस्मरणामुळे प्रेम निर्माण होते त्यामुळे माझे संपूर्ण जीवन हे सुखात जाते आणि माझ्या सुखाचा देवेंद्रालाही हेवा वाटावा असे माझ्या झोपडीतील जगणं आहे म्हणजे ईश्वरालाही त्याचा हेवा वाटावा असं माझं जगणं आहे त्यामुळे माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती आनंद वास्तव्य करीत आहे म्हणून हे इतका आनंद बघून सुद्धा बघा पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या पुढे बघा वाडे महाल राणे केले अनंत जाने तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या मोठे महाल मोठे राजवाडे तसेच अवघे विश्व ज्या ईश्वराने निर्माण केले आहे तो ईश्वरही सुखासाठी माझ्या झोपडीत राहत आहे त्यामुळे ईश्वराच्या सहवासाने माझं ज्ञान अधिकाधिक तेज होत आहे बुद्धी अधिकाधिक तेज निर्माण होत आहे बुद्धीमध्ये त्यामुळे हे ईश्वरा असेच तेज निर्माण होऊ दे माझी बुद्धी अशी सतत वाढू दे आणि अशीच ईश्वराची सेवा करण्याची संधी मला मिळू दे आणि हे ईश्वरा तुझे असेच वास्तव्य माझ्या झोपडीत असू दे म्हणजेच तुकड्या मतीस्पुरावी पायी तुझ्या रमावी मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या